आपण छाया कशात तयार होतात हे शिकलो ग्रहणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या घटनेत सावल्या तयार होणे ही प्रक्रिया काय आणि कोणती भूमिका बजावते ते पाहूया सूर्य हा प्रकाशाचा मुख्य स्रोत आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे ग्रह तसेच मानवनिर्मित उपग्रह वेगवेगळ्या कक्षेत फिरतात त्या वेगवेगळ्या आकाराच्या देखील असतात वर्षातील ठराविक वेळी ते एकाच प्रतालात येऊ शकतात आणि एका सरळ रेषेत येतात ही परिस्थिती सावल्यांबद्दल शिकत असताना आपण जशी पाहिली त्याप्रमाणेच आहे या प्रक्रियेतील तीन वस्तूंपैकी एक प्रकाशस्त्रोत आहे एक अडथळा आहे आणि एक स्क्रीन आहे ज्यावर सावली तयार होते सूर्य हा प्रकाशस्त्रोत आहे जेव्हा चंद्र अडथळा असतो तेव्हा आपण सूर्यग्रहण पाहतो जेव्हा पृथ्वी अडथळा असते तेव्हा आपण चंद्रग्रहण पाहतो सूर्य पृथ्वीपेक्षा शंभर पट विस्तीर्ण आहे पृथ्वी चंद्रापेक्षा सुमारे तीन पूर्णांक सात दशांश पट विस्तृत आहे परंतु चंद्र संपूर्ण सूर्याला कसा काय झाकू शकतो हे या तिघांमधील सापेक्ष अंतराशी संबंधित आहे चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ आहे चंद्र हा पृथ्वीच्या अंदाजे चारशेपट जवळ आहे आपण दिवा प्लॅस्टिकचा चेंडू आणि फुग्याच्या मदतीनं या प्रतिकृतीच्या माध्यमातून हे समजून घ्यायचा प्रयत्न करू या वस्तू वास्तविक मापनानुसार नाहीत परंतु त्याद्वारे आपल्याला घटना समजण्यास मदत होईल दिवा प्रकाश स्त्रोताचे प्रतिनिधित्व करतो म्हणजे सूर्य लहान चेंडू चंद्र दर्शवतो आणि फुगा ही आपली पृथ्वी दर्शवतो जेव्हा हा छोटासा चेंडू सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असतो तेव्हा आपल्याला सूर्यग्रहण दिसते आपण पाहू शकता की पृथ्वीवर दोन भाग आहेत प्रच्छाया आणि उपच्छाया प्रच्छाया जिथे संपूर्ण अंधार आहे इथेच आपल्याला ग्रहण चालू असताना सूर्य दिसत नाही इतर काही भाग जे उपच्छायेत येतात तेथे ते आपल्याला ग्रहण अंशतः दिसते आपण पृथ्वीवरच्या सावलीच्या भागात मोबाईल फोन कॅमेरा ठेवूयात पूर्ण ग्रहण भाग आणि आंशिक ग्रहण भागातून सूर्य कसा दिसतो हे समजण्यास आपल्याला याची मदत होईल आता आपण पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला चंद्र ठेवू आता आपण प्रच्छाया आणि उपच्छायेचे भाग ओळखण्यासाठी या पृथ्वीच्या मागे स्क्रीन ठेवू चंद्र जेव्हा प्रच्छाया भागात असतो तेव्हा पूर्ण खगरास चंद्रग्रहण होते चंद्र जेव्हा उपच्छायेच्या भागात असतो तेव्हा तेथे अर्धवट अंशी खंडग्रास चंद्रग्रहण होते आपण मोठ्या फुग्याऐवजी आपल्या शाळेत असलेल्या वास्तविक पृथ्वीची प्रतिकृती देखील घेऊ शकतो पौर्णिमेला चंद्रग्रहण होते आणि अमावस्येला सूर्यग्रहण होते शून्य छाया दिवस सावलीचा अभाव देखील सुंदर असतो जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर असतो तेव्हा शून्य सावली ही घटना घडते आणि सममितीय आणि उभ्या वस्तूंची सावली नाहीशी होते हे वृत्तांच्या स्थानांवर होते आणि एका वर्षाच्या दरम्यान सूर्याच्या उत्तर आणि दक्षिणी गतीमुळे उद्भवते हे वर्षातून दोनदा होते धन तेवीस पूर्णांक पाच दशांश किंवा साडे तेवीस अंश उत्तर अक्षांश ऋण तेवीस पूर्णांक पाच दशांश किंवा साडे तेवीस अंश दक्षिण अंशांश आणि ऋण तेवीस पूर्णांक पाच दशांश किंवा साडे तेवीस अंश दक्षिण अक्षांश यांच्या दरम्यानच्या ठिकाणी दुपारच्या वेळी सूर्य अगदी तंतोतंत कधी डोक्यावर नसतो धन तेवीस पूर्णांक पाच आणि ऋण तेवीस पूर्णांक पाच अंश अक्षांश दरम्यान राहणाऱ्या लोकांसाठी सूर्याचे कळणे त्यांच्या अक्षांशाप्रमाणे दोनदा होईल एकदा उत्तरायण आणि एकदा दक्षिणायन दरम्यान या दोन दिवशी सूर्य दुपारच्या वेळी अचूकपणे डोक्यावर येतो आणि कोणत्याही वस्तूची सावली जमिनीवर पाडत नाही हा शून्य छाया दिवस पृथ्वीवरील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा असेल वेग 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 या दिवशी आपली सावली आपल्या अगदी खाली असेल शून्य सावलीच्या दिवशी आयुका पुणे येथे घेतलेली काही छायाचित्र इथे आहेत आपण अँड्रॉइड फोनवर झिरो शॅडो डे ॲप देखील डाउनलोड करू शकता आणि ज्या दिवशी मध्यान्नीला म्हणजेच दुपारी बारा वाजता कोणत्या दिवशी सावली नाहीशी होईल ते बघू शकता सारांश आपण मुख्य खगोलशास्त्रीय घटनेविषयी चर्चा केली ग्रहण सूर्य आणि चंद्र ग्रहण पृथ्वी आणि चंद्राच्या हालचालींमुळे घडते खग्रास आणि आंशिक खंडग्रास ग्रहणात प्रच्छाया आणि उपच्छाया भूमिका कशी असते हे आपल्याला समजले शून्य सावली दिवस ही पृथ्वीवरील काही भागात वर्षातून दोनदा होणारी आणखी एक घटना आहे शून्य सावली ही एक अशी घटना आहे जेव्हा सूर्य अगदी डोक्यावर असतो आणि सममितीय आणि उभ्या वस्तूंची सावली नाहीशी होते आव्हान चंद्र महिन्यातून एकदा पृथ्वीची प्रदक्षिणा घालत असेल तर दर महाग्रहण का होत नाही